आईचा खून करून काळीज खाणाऱ्या मुलाला फाशीच. कोल्हापूर. आईकडे दारूसाठी मागणी करून आई दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हटल्यावर संतापलेल्या मुलगा सुनील रामा कुचकोरवी वय 35 माकडवाला वसाहत कोल्हापूर याने आई यल्लवा रामा कुचकोरवी वय 63 यांचा खून केला. त्यानंतर पोट फाडून काळीज बाहेर काढले व ते भाजून खाल्ले होते. या गंभीर व केसवाण्या गुन्ह्यातील आरोपी मुलगा सुनील याची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. मंगळवारी न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला. ऑगस्ट 28, 2017 रोजी आरोपी मुलगा सुनील व त्याची आई यल्लवा यांच्यात घरातच वाद झाला. सुनील आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, मात्र आई त्याला पैसे देण्यास नकार देत होती. या रागातून सुनीलने धारदार चाकूने आईचा खून केला. त्यानंतर पोट फाडून काळीज बाहेर काढले, तव्यावर फ्राय करून ते खाल्ले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सुनील यास अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने सुनील याला फाशीची शिक्षा सुनावली होती, पण सुनीलने उच्च न्यायालयात दयेचा अर्ज केला करून माझी फाशीची शिक्षा रद्द करावी, त्याऐवजी जन्मठेपेची शिक्षा मिळण्यासाठी अर्ज केला होता. अर्जावर न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या न्यायालयात अर्जावर सुनावणी झाली. खुनाचा गुन्हा अतिशय दुर्मिळ आणि गंभीर असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने आरोपी सुनील याचा अर्ज फेटाळत फाशीची शिक्षा कायम केली. रितिका ट्रेडर्स कोगनोळी, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, सळी, अँगल, चॅनेल पट्टी, स्क्वेअर पाईप, राऊंड पाईप, स्क्वेअर बार, सिमेंट सीट्स, कलर सीट्स, बायसन दरवाजे, लॅमिनेशन दरवाजे, सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य, शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल. सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल. रितिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर, NH4 हायवे, कोगनोळी. संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65. स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी. हेवीवर आकर्षक व्याजदर, कमी कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी, मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी.